महत्त्वाची बातमी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून. इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करण्यात आले. जलील भाजपला मदत व्हावी म्हणून काम करतायत असा आरोप कोमरू सय्यद यांनी केला आहे. जलील यांच्या सांगण्यावरून सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला ब्लॅकमेल केलं जात आहे असा आरोपही कोमरू सय्यद यांनी केलाय. त्याच्या इथले पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उमेदवार डिक्लेअर केलात हे कितपत योग्य आहे. तर तो त्यांनी म्हणाले की मला वर्ण प्रेशर आहे. मग नंतर फार बोलल्यानंतर त्यांनी म्हणले की मला वर्ण इम्तियाज जलील यांचा प्रेशर आहे की इथून उमेदवारी तुम्ही द्या. आता शिंदेसाहेब किंवा परिणितीताई औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना कसं सांगतील हे शक्य आहे का? नाही आता असं प्रेशर आहे मग आता मी तुम्हालाच बोललो मी आता काही करू शकत नाही. मग म्हणलं असं झाल्यामुळं मग सळसळ आपण भाजपचे बी टीम म्हणून सिद्ध होतो आणि भाजप निवडून येते नाही त्याला आपण काय करू शकतो. वर्ण मला प्रेशर आहे.